नमस्कार, आपण आजच्या भागात बघणार आहोत पृथ्वी नमस्कार किंवा भूमी नमस्कार, दॅट इज अर्थ सॅल्युटेशन. आपलं जे शरीर जे बनलं आहे ते पंचमहाभूतांनी बनलं आहे, किंवा जी सर्वसृष्टी व्यापलेली आहे ती पंचमहाभूतांनी व्यापलेली आहे, जसं की पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. त्यातलं जे पृथ्वी तत्व आहे हां, ते आपल्याला स्ट्रॉंग जर बनवायचं असेल त्याच्यासाठी पृथ्वी नमस्कार उपयोगी पडतं. आपल्या शरीरामध्ये पृथ्वी तत्व असतं, जसे की तुमची बोन्स आहेत किंवा हाडं आहेत, केस, नखं, ह्यांना स्ट्रॉंगनेस देण्यासाठी किंवा मसल्स जे आहेत ते स्ट्रॉंग व्हायला. त्यामुळे पृथ्वी नमस्कार केल्यानंतर फायदा असा होतो की तुमचं शरीर स्ट्रॉंग किंवा मजबूत व्हायला मदत होते, स्ट्रॉंग व्हायला मदत होते. शरीरामध्ये पृथ्वी तत्वासारखी स्थिरता यायला मदत होते, जी स्थिरता तुम्हाला मन शांत ठेवायला, एक संयमी बनण्यासाठी खूप उपयोगी पडतं. पृथ्वी नमस्कार हे आपण धरणी माता किंवा माता असं संबोधतो आपल्या धरणी मातेला. त्यामुळं एक मातेला आपण रिस्पेक्ट देणं खूप महत्त्वाचं आहे. जो पृथ्वी तत्व तोच पृथ्वी तत्व आपल्या शरीरामध्ये आहे. आणि याचे फायदे तुम्ही हे सकाळच्या वेळेला करू शकता, पृथ्वी नमस्कार कमीत कमी 3 करू शकता, जास्तीत जास्त तुम्ही 36 करू शकता पृथ्वी नमस्कार. ह्यानं वजन कमी व्हायलाही खूप मदत होते, फायदा असा होतो तुमचं शरीर स्ट्रॉंग बनायला मदत होते. हां, ज्यांचा विकनेस आहे किंवा मसल विकनेस आहे किंवा मसल फटीक किंवा मसल ज्यांचे स्ट्रॉंग नाही आहेत, वीक आहेत, प्लासिड मसल्स आहेत, त्यांच्यासाठी पृथ्वी नमस्कार खूप उपयोगी पडतं. तर बघूयात आपण आज पृथ्वी नमस्कार. श्वास सावकाश, दोन्ही हात पावलाच्या शेजारी, पाय दोन्ही गुढ्यात बेंड करून घ्या. ना आपल्याला पाठीमा झोपायचं आहे, सावकाश पाठे घ्या, दोन पाय सावकाश केले घ्या. Yeah.
आपल्याला डावा खांद्याच्या खाली आपला डावा क्रिस जॉईंट आहे का पहा. लिफ्ट युअर राईट आर्म अप. आपली नजर आपल्या उजव्या हाताच्या अंगठ्याकडे. श्वास सोडून सोडून उजवा हात खाली. नाऊ लेफ्ट आर्म अप. आपली नजर आपल्या हाताच्या अंगठ्याकडे. स्लोली डाउन. दोन हात पाठीमागे बांधून घ्या. श्वास सोडत सोडत दोन्ही हात जेशनी घ्या. आणि तो त्याच्या वरच्या बाजूने घ्या. जितकं तुम्हाला सुद्धा घेता येईल तेवढे सुद्धा घ्या. मागे घेऊन जावा. हा दोन हे बेंड करायचे आणि हात पुढच्या बाजूने खेचून घ्यायचे. जितकं जाता येईल तेवढं जाण्याचा प्रयत्न करायचा. सावकाश हात पाठीमागच्या बाजूला. दोन्ही हात नमस्कार स्थितीमध्ये. आत्ताच आपण पाहिले पृथ्वी नमस्कार किंवा अर्थ सॅल्युटेशन. ह्याचे फायदे भरपूर आहेत. आपण जे पंचमहाभूत बघितली त्यापैकी आपण आज जे बघितलं ते पृथ्वी तत्व बघितलं. आपण नेक्स्ट एपिसोडमध्ये जे बघणार आहे तो जल नमस्कार बघणार आहे. तर तुम्ही नक्कीच बघायला विसरू नका. माझा जर आजचा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवरती बटन दाबायला विसरू नका. थँक्यू.